नमस्कार। भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपावर आपली नाराजी दर्शवत भाजपाला घरचा आहेर दिला आहे। गेल्या 10-12 वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहे आणि ते आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत। अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी कोणाचाही नाव न घेता भाजपाला सुनावला आहे। राज्यातील जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संतापाची लाट आहे। या संतापाचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला आहे। एकनाथ खडसे हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला का आवडली नाही, कोणत्या कारणासाठी लोकांनी नाकारलं त्याचा मी शोध घेत आहे। मेहनतीने आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आणलं होतं। त्यावेळी आता जे नेते आहेत त्यातील अनेक लोक नव्हते, ते अलीकडे 10-12 वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले असून आम्हाला अक्कल शिकवत आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले। एकनाथ खडसे पुढे म्हणाले, मी गेल्या 40 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना माझ्या मनामध्ये आहे। महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप असून या संतापाचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे। कोरोनाचं संकट गेल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे।